लातूरमध्ये घरेलू कामगार महिलांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आंदोलन करतात या महिलांची एक मुख्य मागणी आहे की श्रमिक महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक मंडळ स्थापन करण्यात यावं. त्याचबरोबर श्रमिक महिला ज्या आहेत घरेलू काम करणाऱ्या त्यांना वर्षातून दोनदा आर्थिक अनुदान सरकारनं द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. उपोषणाचा चौथा दिवस आहे. लातूरमध्ये ज्या घरेलू कामगार महिला आहेत जिल्ह्यामध्ये त्या सर्व महिला या ठिकाणी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथे एकत्र आलेल्या आहेत. आपण जर लक्षात घेतलं तर बहुजन महिला हक्क श्रमिक संघटनेच्या ज्या अध्यक्ष आहेत लक्ष्मी कांबळे या उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावते आहे. उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि म्हणून सरकारने या उपोषणाकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे. या महिला पदाधिकारी या संघटनेच्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यावं मला सर काय मागण्या आहेत तुमच्या. सर आमच्या मागण्या आहेत की बहुजन महिला हक्क श्रीमती संघटना लातूर आणि आमचे अध्यक्ष लक्ष्मी कांबळे आज 4 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची दखल कुणी घेतलेली नाही आणि त्यांच्याकडे कोणी आलेले पण नाही. 4 दिवस झालं, त्यांची खूप तब्येत खालवलेली आहे. आणि आमच्या मागण्या फक्त एवढेच आहेत की घरेलू कामगार महिलांना निश्चित दर मिळावे, त्यांच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित चांगलं ह्याच्या शाळेमध्ये व्हावं. जे दर आहे की 250 रुपये आहेत त्याच्यात काहीच भागत नाही. आमच्या तेवढ्याच मागण्या आहेत. आज 4 दिवस झालं सर, इकडं कुणी दखल घेतलेली नाही ना काय ना. मग आम्ही आज कलेक्टर ऑफिसला पण गेलो, त्यांना निवेदन देण्यास गेल्यानंतर त्यांनी म्हणला तुम्ही अर्ज वगैरे भरलेत का नाहीत महिला ह्याच्या लाडक्या बहिणीच्या. आम्ही म्हणलं सर आम्ही भरलेले नाहीत ना, कुणाला भेटलेले पण नाहीत मॅडमला. आणि त्या मॅडमचं नाव आहे टकले मॅडम. तर त्या म्हणल्या की तुम्ही त्या मागण्या भरायच्या सोडून इकडं आमच्याकडे हे कागदपत्र घेऊन कशाला आलात. त्यांनी सही दिली नाही आम्हाला. 1 तास फिरवलं, 1 तासाच्या नंतर एक असंच भाऊ आम्हाला तिथं भेटला. मग त्यांनी खालच्या 3रा मजल्यावर घेऊन गेल्यानंतर आम्हाला की सही शिका त्यांना दिला. एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर पडतात आणि दुसरीकडे घरेलू श्रमिक महिला ज्या आहेत ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत. आर्थिक मदत जी आहे ती सरकारकडून मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. मला सांगा काय मागणी आहे या महिलांची. सर या ज्या महिला आहेत, एक लक्ष्मीबाई कांबळे म्हणून या उपोषणावर बसतात, 4था दिवस आहे आणि आजपर्यंत या महिलेकडे कुणीच लक्ष दिले नाही. आज सकाळी 200 महिला होत्या, आता 150 महिला आहेत आणि काल पण होत्या, परवापर होत्या, परंतु कुणीच प्रदेशासनामध्ये लोक इकडे येत आहेत त्यांना काही सहानुभूती दाखवत नाहीत. अक्षरशः आत्ता त्या उलट्या होत आहेत, त्यांना पाणी पिलं तरी ती ते उलटी होती आहे. अशा प्रकारे इथलं प्रशासन काय करत आहे, कदाचित या महिलेचा जीव जाऊ शकतो. आणि या सगळ्या महिला रस्त्यावर येणार आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की महिलांनी रस्त्यावर यायचं नाही, कायदा ताब्यात म्हणजे हातात घ्यायचं नाही, आपण सनसी मार्गाने हा लढा लढू. त्यामुळे त्या महिला थांबलेल्या आहेत. परंतु अशा प्रकारे या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, परंतु त्यांना कुणालाच या गरीब महिलांची दखल घेऊ वाटत नाही. आणि अशा प्रकारे हा काल लाटतूर पॅटर्न आहे का, किंवा काल स्वातंत्र्य दिन होता, सगळीकडे जल्लोष चालू होता आणि या महिला इथे रडत रस्त्यावर बसल्या होत्या. आणि म्हणून शासनाला या आपल्या माध्यमातून माझ्या विनंती करायची आहे की या महिलांना ताबडतोब आपण न्याय देण्यासाठी आपलं प्रशासन या ठिकाणी कार्यरत करावं अशी विनंती आहे. आपण एकूणच लक्षात घेतलं तर घरेलू कामगार महिला ज्या आहेत त्या आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि त्याकडे प्रशासनाची कुठेतरी डोळेजाक होताना पाहायला मिळते. त्यामुळे सरकारनं या महिलांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.